कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण मानसिक अस्वास्थ्य किंवा मानसिक आजार आणि त्याचे परिणिती डिवोर्समध्ये किंवा विवाह रद्द करण्यामध्ये कधी होते हे आपण बघणार आहोत. आता मानसिक अस्वास्थ्य किंवा मानसिक आजार जर एखाद्या व्यक्तीला असेल तर त्याची जी परिणिती होते ती एकतर घटस्फोटामध्ये होते किंवा विवाह रद्द करण्यामध्ये होते. फरक का आहे? तर फरक असा आहे की कधी तो मानसिक अस्वास्थ्य आहे त्याच्यानुसार तो फरक केला गेलेला आहे. म्हणजे लग्नापूर्वी आणि लग्न करतेवेळी जर मानसिक आजार असेल तर मात्र आपण असं म्हणू शकतो की लग्न रद्द केलं पाहिजे. आणि जर लग्न झाल्यानंतर अशा सुरू झाल्यात गोष्टी आणि लग्न झाल्यानंतर मानसिक आजार सुरू झालेला असेल तर आपण असं म्हणू शकतो की घटस्फोट दिला पाहिजे. काय कारण आहे? तर लग्न करत असताना जर असेल तर त्या व्यक्तीची जी संमती घेतलेली आहे ती संमतीच मुळात तिला कळत नव्हतं, ती संमती देत असताना. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ते लग्नच लग्न नाही आहे त्या व्यक्तीसाठी. तिला माहितीच नाही आहे काय चाललं आहे तिच्याबरोबर. म्हणून ते लग्न आयदर रद्द करता येतं. लग्नाच्या वेळी जर ती व्यक्ती मानसिक अस्वास्थ्याने आजारी असेल तर, किंवा जर नंतर झालं तर मात्र घटस्फोट दिला जातो. आता आपण बघू की मानसिक अस्वास्थ्य जे आहे किंवा मानसिक आजार जो आहे तो कुठल्या स्वरूपाचा असला तर घटस्फोट किंवा लग्न रद्द करता येऊ शकतं. कोणकोणत्या मानसिक आजारांचा समावेश होतो? एक, मानसिक आजार किंवा मानसिक अस्वास्थ्य असणे, अधूनमधून वेडाचे झटके येणे, किंवा अशा प्रकारचा मानसिक आजार की ज्यामुळे दुसऱ्याला लग्न टिकवणं अशक्य होईल. साधी गोष्ट आहे. आता मानसिक आजार मग तो कुठल्याही स्वरूपाचा असो, जर तो किरकोळ स्वरूपाचा असेल आणि त्या व्यक्तीबरोबर बायको किंवा नवरा म्हणून राहणं शक्य असेल तर मात्र कोणतं घटस्फोट देत नाही. पण जर मानसिक आजार अशा स्वरूपाचा असेल की ते येणारे जे झटके आहेत त्या झटक्यांमध्ये त्या व्यक्तीला काहीही कळत नाही आणि त्या गोष्टीचा ह्या दुसरी जी व्यक्ती आहे पती असेल किंवा पत्नी अति जास्त त्रास होतो आणि त्याच्यामुळे ते लग्न जे आहे ते टिकवणं त्या व्यक्तीला शक्यच झालेलं राहिलेलंच नाही आहे. अशाच फक्त केसेसमध्ये तो मानसिक आजार आहे असं गृहीत धरून कोर्ट घटस्फोट देऊ शकतं. मग जेव्हा आपण कोर्टामध्ये अशा पद्धतीची केस दाखल करतो त्या केसमध्ये काय काय लिहायला पाहिजे? तर त्या केसमध्ये कधी कळालं की मानसिक आजार आहे आणि कुठल्या गोष्टी झाल्या, म्हणजे असं असतं की आधी काही काही गोष्टी होतात त्याच्यानंतर असं वाटतं की अरे काहीतरी चुकते, ही व्यक्ती अशी का वागते, तिला काही अडचण तर नाही आहे ना, आणि मग तिला सायकोलॉजिस्टकडे घेऊन घेतलं जातं, मग तिची टेस्ट होते आणि मग कळतं की असा असा मानसिक आजार आहे आणि मग मानसिक आजार हे कळल्यानंतर ट्रीटमेंट होते आणि मग ट्रीटमेंट झाल्यानंतर ती व्यक्ती सुधारती आहे का याच्याविषयी चर्चा केली जाते आणि जर सुधारणा होत नसेल तरच तेव्हा व्यक्ती ही अशा पद्धतीची स्टेप घेतो. ह्या सगळ्या गोष्टी त्या पेटिशनमध्ये लिहायला लागतात. म्हणजे आधी तिचं जे विक्षिप्त वागणं असेल ते लिहावं लागतं, मग तुम्हाला अंदाज कधी आला ते घ्यायला लागतं, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे घेऊन गेलात, कुठला सायकोलॉजिस्ट होता किंवा कुठला सायकॅट्रिस्ट होता त्याच्याकडे तुम्ही घेऊन गेलात ते लिहावं लागतं, त्यांनी टेस्ट केली तर त्याचा रिपोर्ट काय आला, त्यांनी औषधं दिली असेल तर ती कोणती औषधं दिली आणि बरा झाला का त्या तो व्यक्ती का बरीच नाही झालेली तेही लिहायला लागतं आणि मग तुम्हाला घटस्फोट मिळू शकतो. आता पुरावा काय काय द्यायला लागतो? जर तुम्ही सायकॅट्रिस्टकडे पाठवलेला आहे तर तो जो सायकॅट्रिस्टचा रिपोर्ट आहे तोही दाखल करावा लागतो. पण तुमचा जो रिपोर्ट आहे तो प्रायव्हेट रिपोर्ट झाला, एक कोर्टाचा पण रिपोर्ट त्याला जोडावा लागतो आणि म्हणून पुन्हा एकदा त्या व्यक्तीला पूर्ण सायकोलॉजिकल अनालिसिससाठी पाठवलं जातं, तो रिपोर्ट मागवला जातो आणि त्या रिपोर्टवरती बेस्ड मग कोर्ट घटस्फोट देऊ शकतं. फक्त तोंडी जबानी चालत नाही, म्हणजे 10 लोकांनी बघितलं त्या व्यक्तीला वेडेपणा करताना म्हणून ती व्यक्ती वेडी आहे असं म्हणून घटस्फोट देऊ शकत नाही कोर्ट, तर त्याच्यासाठी कागदोपत्री पुरावा लागतो आणि मगच कोर्ट घटस्फोट देऊ शकतं. हा सगळा होता अनसाऊंडनेस ऑफ माइंड किंवा मानसिक अस्वास्थ्य किंवा मानसिक आजार हा टॉपिक. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा, कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. धन्यवाद.